नमस्कार मंडळी, आज आपण मोरपंखाविषयी माहिती पाहणार आहोत। पुरातन कालापासून या मोरपंखाविषयी आणि मोरपंखाला फार मोठं महात्म्य प्राप्त झालेलं आहे। देवाचा राजा इंद्र हा मोरपंखावर बसतो, त्याच पद्धतीने माता सरस्वती आणि गजानन गणपतीचे भाऊ कार्तिक स्वामी यांचं वाहन देखील मोरच आहे। आपल्या भारत देशामध्ये जेवढे काही ग्रंथ लिहिलेले आहेत ऋषीमुनींनी, या ऋषीमुनींनी देखील या ग्रंथाचं लिखाण करत असताना मोरपंखाचाच वापर केलेला आहे। त्याच पद्धतीने भगवान गोपाल कृष्ण तर अगदी मोरपंखाला आपल्या मुकुटावरती धारण करतात। एवढं मोठं पावित्र्य या मोरपंखाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये मोरपंखाचा उपयोग कसा करावा, भगवान श्री कृष्णांनी जर मोरपंख आपल्या मुकुटावर धारण केले तर या मोरपंखाविषयी काहीतरी महत्त्व, भरपूर असं मोठं महत्त्व आहेच आहे, म्हणून आपल्याला सुद्धा ते महत्त्व जाणून घ्यायचं आहे। मंडळी, आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आणि मोरपंख आहे त्या ठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही त्या ठिकाणी नष्ट पावत असते। सगळ्यात पहिल्यांदा मंडळी, आपल्या घरामध्ये एखादा का होईना मोरपंख घरामध्ये असलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, जेणेकरून आपल्या घरामध्ये भांडणंसुद्धा, एकमेकांमधील वादसुद्धा कमी होतील। ज्या घरामध्ये नेहमी सतत भांडणं होतात, ज्या घरामध्ये थोड्या थोड्या कारणामुळे मनुष्यामध्ये, माणसामध्ये नेहमी वाद निर्माण होतात, अशा घरामध्ये सात मोरपंख हे दक्षिण दिशेला आपल्या हॉलमध्ये, दक्षिण दिशेला अवश्य त्या ठिकाणी ठेवावी। अशा पद्धतीने हे मोरपंख आपल्या घरामध्ये लावले असता आपल्या घरामध्ये बरकत्ता प्राप्त होत असते, बरकत्ता येत असते। त्याच पद्धतीने ज्या लोकांचा व्यवसाय आहे, काही मोरपंख आपल्या दुकानामध्ये लावले असता आपल्या व्यवसायामध्ये समृद्धता आणि बरकत्ता प्राप्त होत असते। त्याच पद्धतीने या मोरपंखाचा प्रभाव असा आहे की चार चौघांमध्ये आपला मान सन्मान, पंचकृषीमध्ये देखील आपला मान आणि सन्मान आपल्याला प्राप्त होत असतो, इत्यादी मोठं महत्त्व या मोरपंखाचं आहे। भाविकांना, जे माणसं नेहमी आजारी पडतात अशा लोकांच्या बेडरूममध्ये हे दोन मोरपंख जर आपल्या बेडरूममध्ये लावले तर आजारपणावर देखील चांगल्या पद्धतीने मात होण्यास मदत होत असते मंडळी। त्याचप्रमाणे ज्या पती पत्नीमध्ये नेहमी भांडणं होतात, नेहमी किरकिरे होतात, अशा या पती पत्नीने आपल्या बेडरूममध्ये दोन मोरपंख आणि दक्षिण दिशेला जर लावले तर नक्कीच या पती पत्नीमधील वाद कमी होण्यास अत्यंत मदत होत असते। त्याच पद्धतीने नवरा बायकोतील प्रेम हे अत्यंत दिवसेंदिवस वाढण्यास हे मदत होत असते। त्याच पद्धतीने आपल्या ज्या लोकांचा व्यवसाय असेल, ज्यांचं ऑफिस असेल, ज्यांचा मोठा बिझनेस असेल, अशा लोकांनी आपल्या ऑफिसमध्ये दक्षिण दिशेला दोन मोरपंख ठेवल्याने आणि नियमित त्या मोरपंखाची ऑफिस उघडल्यानंतर पूजा केल्याने आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये सतत आपल्याला यश प्राप्त होत असतं। आपल्या मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये लागत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील, तर ज्या ठिकाणी आपले मुलं अभ्यास करतात अशा ठिकाणी एका सुंदर अशा भिंतीवरती हे मोरपंख ठेवावा, किंवा फ्रेममध्ये दोन मोरपंख ठेवून ती फ्रेम भिंतीवरती टांगावी, जेणेकरून मुलांचा सुद्धा अभ्यास करण्याचा उत्साह त्या ठिकाणी वाढत असतो। मंडळी, घातपात, ॲक्सिडेंट यातून बचाव करण्यासाठी हे मोरपंख चांगल्या पद्धतीने मदत करत असतं। म्हणून आपली फोर व्हीलर जर असेल तर आपल्या फोर व्हीलरच्या ड्रायव्हिंग सीटच्या अगदी समोर एखादा का होईना मोरपंख आपल्या गाडीमध्ये चिटकवावं, जेणेकरून या मोरपंखापासून आपला स्वतःचा बचाव, ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामधून आपला बचाव निश्चितच होऊ शकतो। त्याच पद्धतीने ज्या लोकांची टू व्हीलर गाडी आहे अशा लोकांनी आपल्या चाबीच्या गुच्छामध्ये एखादा का होईना मोरपंख अवश्य लावून घ्यावा। आपल्या आयुष्यामध्ये पैशाची अतिशय चणचण तुम्हाला भासत असेल तर अशा लोकांनी आपल्या वास्तूच्या आग्नेय दिशेला एखादा का होईना मोरपंख लावावा, जेणेकरून आर्थिक
विवंचनेपासून आपली नेहमी सुटका होईल आणि कुठल्या तरी मार्गे कुठल्या ना कुठल्या तरी मार्गे लक्ष्मी निश्चित आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। त्याच पद्धतीने अनेक लोक अतिशय चिंताग्रस्त असतात, चिंतेमध्ये पडलेले असतात, नेहमी त्यांच्यावरती संकट येत असतात। अशा लोकांनी आपल्याजवळ एखादं का होईना मोर पंख खिशामध्ये ठेवावं, जेणेकरून या चिंतेपासून तुम्हाला मुक्तता प्राप्त होईल। तर मंडळी, अशा पद्धतीने या मोरपंखाचा फायदा हा अत्यंत होत असतो। तर आता अजून एक सूचना मी आपल्याला अशी देणार, बाजारामधून मोरपंख घरी आणत असताना कशा पद्धतीने आणावा त्या संदर्भात मी सूचना आपल्याला देणार आहे। ज्यावेळी आपण बाजारामध्ये जातो आणि मोरपंख घेऊन येतो, त्यावेळेला मोरपंख तुटलेला नसावा याची काळजी घ्यावी, हे बघावं, आणि जो मोरपंख चांगला आहे, शाबूत आहे, तुटलेला नसावा याची खबरदारी नक्कीच घ्यावी। मोरपंख घरी आणल्यानंतर हा मोरपंख जमिनीवरती पडू देऊ नये। जरी जमिनीवरती मोरपंख एखादा पडला असेल तर तात्काळ उचलावा आणि तो एखाद्या भिंतीला चिटकवावा किंवा एखाद्या फ्रेममध्ये लावला तरीसुद्धा चालेल। मोरपंख आणत असताना मोराला इजा करून मोरपंख आणायचा नाही। जर मोराला इजा करून आपण मोरपंख घरामध्ये जर आणला तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते। अनेक मोर असे आहेत की आपले मोर गाळत असतात, मोरपंख गाळत असतात, आणि तेच गाळलेले मोरपंख आपल्याला घरी आणायचे आहेत। कुठल्याही जीवाला इजा करून मोरपंख आपल्याला घरी आणायचे नाहीत। तर ही होती आमची मोरपंखाविषयी सुंदर अशी माहिती। आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आम्हालासुद्धा अनेक गोष्टी सांगण्याविषयी उत्साह प्राप्त होतो। आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।